हॅलो मित्रांनो, तर माझ्यामागे तुम्ही बघू शकता, हे आहे MTDC हॉटेल. 2 दिवसापूर्वी मी जेव्हा गणपतीपुळ्याच्या बीचवर होतो तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की माझा जो स्टे आहे तो आहे MTDC हॉटेलमध्ये, आणि हा व्हिडिओ त्याच्यासाठीच मी बनवलेला आहे की तुम्हाला हे MTDCचं जे दुसरं हॉटेल आहे, जे MTDC त्याला आपण बांबू स्टेशन म्हणतो, ते तुम्ही बघू शकता. तर चला आपण त्याचा टूर करूया. तर ही तिची आहे एंट्री. या साईडला जर तुम्ही बघाल तर त्याचं रिसेप्शन आहे. आणि हे तुम्ही बघू शकता, जवळपास एक 40 बांबू हाऊस इथे आहेत आणि एक रेस्टॉरंट देखील आहे. आणि ही घर जर तुम्ही बघाल तर तुम्हाला कळेल की ह्याला आपण बांबू हाऊस का बोलतो. तर ही सगळी घरं, ही सगळी बांबूने लाकडाने बनवलेली घरं आहेत. तर माझा स्टे सध्या इथे आहे. मी इथे 2 दिवस राहिलो होतो. आज माझं चेकआउट आहे. सकाळी 7 वाजताची वेळ आहे म्हणून मी विचार केला की हा व्हिडिओ शूट करून तुम्हाला एकदा दाखवता येईल. वर जर तुम्ही बघाल तर इथे खूप सारी अशी नारळाची झाडं पण आहेत. कोकण म्हटलं तर समुद्र आणि समुद्र म्हटलं तर नारळाची झाडं. तर हे इक्वेशन इथे मस्तपैकी ह्या लोकांनी बसवलेलं आहे. मी आता तुम्हाला फक्त एक जी पायवाट आहे ती चालून दाखवतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे 40 बांबू हाऊस आहे, त्याव्यतिरिक्त अशी घरंसुद्धा आहेत. अच्छा, जवळजवळ 3 ते 4 पायवाट आहेत इथे. ही जी घरं आहेत ती सी फेसिंग घरं आहेत. आपण थोड्या वेळाने बघूया ती सुद्धा. आणि त्या ठिकठिकाणी असे पाळणे वगैरे लावून ठेवलेले आहेत. आणि मग येतो आपण ह्याचा जो बेस्ट पार्ट आहे तो. जसं मी म्हटलो, हे एकदम समुद्राला लागूनच हॉटेल आहे. इथून तुम्ही समुद्रावर जाऊ शकता आणि ह्या सेक्शनवर जास्त कोण नसतं, कारण हा MTDCला लागून असल्यामुळे. मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी जो व्हिडिओ शूट केला तो तो इथूनच केला होता. इथे फक्त MTDCमध्ये राहणारी लोकं असतात. इथून जर तुम्ही चालत जाल तर गणपतीपुळे, म्हणजे समुद्रावरून जर चालत जाल तर गणपतीपुळे मंदिर हे एक हार्डली 300 ते 400 मीटरवर आहे. म्हणजे चालत तुम्हाला एक 7-8 मिनटं लागतील. इथे बघा, हे सी म्हणजे समुद्राची मजा घेण्यासाठी हे असे पण झोपाळे बनवलेले आहेत. मी थोडासा झूम केलेला आहे जास्त क्लिअरिटीसाठी. आणि जे मी तुम्हाला बोलत होते ते सी फेसिंग रूम्स, ते हे असे रूम्स आहेत. त्यांच्या विंडोमधून तुम सी एकदम म्हणजे समोरच दिसतो. त्याचे रेट थोडे जास्त आहेत.
चला आपण एका झोपाळ्यावर बसून बघूया आणि समुद्राचा व्ह्यू कसा येतो ते बघूया. तर बघू शकता हे अशा प्रकारे झोपाळे आहेत आणि हे पूर्ण समुद्राजवळ एक 10 ते 12 झोपाळे आहेत इथे माझ्या ह्या साईडला, लेफ्टला आणि राईटला. आणि एकदम हाकेच्या अंतरावर समुद्र. आता मी हा व्हिडिओ शूट करतो आहे 7 वाजता म्हणून जास्त गर्दी तुम्हाला दिसत नाही. आणि जसं मी म्हटलो हा MTDCचा एक प्रायव्हेट बीच असल्यासारखाच आहे, इथे जास्त लोक नसतात. एवढा पहाटे मला फक्त एक हे कपल दिसलं. आणि जर तुम्ही थोडा मी झूम करतो एकदम तिकडे बघाल तर लांबवर तिकडे काही माणसं आहे. तो ॲक्च्युली एरिया गणपतीपुळे मंदिराचा आहे. तर तिकडे तुम्हाला नेहमी स्पोर्ट्स वगैरे, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण कव्हर केले होते, तिकडे स्पोर्ट्स वगैरे बऱ्यापैकी होतात. नारळाची झाडं बघा एकदम दूरवर पसरलेली आहेत. त्यांचं जे रेस्टॉरंट पण आहे, हे जे आता मी तुम्हाला दाखवतो हे त्यांचं रेस्टॉरंट आहे, ते पण एकदम सी फेसिंग आहे. म्हणजे तुम्ही जेवताना पण समुद्राचा आनंद घेऊ शकता. तर मित्रांनो, मी रेकमेंड करीन की एक दिवस राहण्यासाठी हे चांगलं आहे. फॅमिलीसोबत राहायचं असेल तर तुम्ही 1 ते 2 दिवस राहू शकता. याचा एकच प्रॉब्लेम आहे, याची सर्विस मला एवढी आवडली नाही. ज्या प्रकारे हे एवढं मोठं हॉटेल आणि ज्या प्रकारे MTDCचं नाव आहे, ती सर्विस मला यांची एवढी ठीक वाटली नाही. यांच्या हॉटेल्स म्हणजे हॉटेलची रूम सर्विस म्हणा किंवा रेस्टॉरंट पण सर्विस म्हणा, एवढी ठीक सर्विस नाही. प्लस हे हॉटेल 500 मीटर, मी जसं म्हटलो त्यांचं जे मेन हॉटेल आहे त्याच्यापासून 500 मीटर आत आहे. ह्याचा एक ॲडव्हान्टेज हा आहे की तुम्हाला समुद्रावर राहायला भेटेल, पण त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला जर गाडी नसेल तर इथे राहण्यामध्ये काही पॉईंट नाही, कारण इथून 500 मीटर दूरच सगळं आहे. तुम्हाला जर रात्री फिरायचं वगैरे असेल किंवा आजूबाजूचा एरिया बघायचा असेल, ठीक आहे, तर इथे तुम्हाला प्रत्येक वेळी मग रिक्षा बोलवावी लागते आणि मग आणि इथे चार्जेस खूप आहेत. तुम्हाला फक्त रिक्षा इथे आत येण्यासाठी आणि बाहेर सोडण्यासाठी 100 रुपये घेतो, तर तो खूप मोठा एक्सपेन्स होऊ शकतो. गाडी असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही. अदरवाईज मी सांगेन की एक एक्सपिरियन्ससाठी तुम्ही इथे राहू शकता 1 दिवसासाठी. आणि जर गाडी असेल तर तुम्ही फॅमिलीसोबत 2-3 दिवस इथे आरामात राहू शकता. तर हे आहे MTDCचं बांबू स्टेशन, बांबू हाऊस हॉटेल. आता मी आज माझा इथून चेकआउट आहे आणि मी जाणार आहे तारकर्लीला. आणि तारकर्लीमध्ये पण वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेणार आहे, तर मी तिकडचे पण व्हिडिओ शूट करीन आणि तुम्हाला व्ह्युअरसाठी ते व्हिडिओ देखील पोस्ट करीन. तर तोपर्यंत गुड बाय फ्रॉम माय साईड. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि त्या व्हिडिओमध्ये आपण कुडाळ, तारकर्ली हा सगळा एरिया कव्हर करणार आहोत. तर तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.